कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सून व्हायचंय ना तुला? हा बघ, देसाईंच्या घरातला परंपरागत चालत आलेला दागिना. केसात माळायचा असतो. मला माझ्या हाताने माझ्या सुनेच्या केसात माळायचा होता. कसा माळायचा? हा कळलं कळलं का? कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा. त्यामुळे आता ह्या पेपर्स प्रसाया कर, मी मोकळं कर आम्हाला. हॅलो, विचार करायला थोडा वेळ हवा. चंदन, अरे काय झालं? काही नाही ताई, जरा थकलोय. प्रवासही खूप झालाय आणि त्यात दिव्याची चिडचिड. बाकी काही नाही. आता लग्न केलंयस म्हणजे त्रास सहन करावा लागणार आहे तुला. हे पण तशी गोड आहे हा पोरगी. हा थोडी हट्टी आहे एवढंच. होते थोडीशी दमछाक बाकी. अरे छोटू, काय रे काय झालं? अरे तो तुझ्या आजोबांचा काम करणारा माणूस होता ना, तो फोनच उचलत नाहीये. मी त्याला खूप फोन केले. अरे पण मी ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत. एक काम करतो, फोन करतो त्याला. आला. चल 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 चल. नाही उचलला ना फोन. ताई हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. ह्या माणसाने जर फोन नाही उचलला तर माझे आजोबा म्हणून दिव्या समोर कोणाला उभं करू मी? एक आयडिया आहे. आपल्या गावात खूप दारुडे आहेत, त्यांना फक्त पैसे हवे असतात आणि ते रिकाम तिकडेच आहेत. हे छोटू ऐक ना, मी ना दिव्याला माझे आजोबा साधे तसे सांगितले, एवढे तसे नाही सांगितले. आणि मुळात मला काम करणारा माणूस हवाय. अरे आहे ना एक. कोण? दामू अण्णा. तू कशाला तयार होईल आणि त्याला त्याची शुद्ध नसते अनेकदा. का नाही तयार होणार? अरे चंदन, तो तुझ्या आजोबा सोन्याच्या वयाचा आहे. त्याला काम जमेल पण थोडा खडूस आहे. ते ठीक आहे रे, काम होईल ना त्याच्याकडनं. चल मग दाखवतो. हा ताई, मी जाऊन येतो जरा. तोवर तू प्लीज दिव्याला हँडल कर ना. हो, काळजी करू नकोस, फक्त लवकर या. चल चल छोटू चल. डिवोर्स पेपर आहे आणि हा डिवोर्स माझ्या मुलाच्या आणि तुझ्या संमतीने होणार आहे. कुठल्याही पद्धतीने देसाईंची सून व्हायला तू लायक नाहीयेस शिवा. त्यामुळे आता ह्या पेपर्स प्रसाया कर, मी मोकळं कर आम्हाला. शिवा, तू ओकेस ना? हा ओके. नक्की ना? मला डाऊट येतोय. नाही काही नाही झालं. ऐक ना, घरच्यांना माझ्या दारूच्या सीन बद्दल नाही ना कळलं? नाही कळलं आणि कळणार पण नाही कधी. थँक गॉड. काय झालंय तुला? तू ही असं चेहरा पडून का उभीस इथे? तू तुझ्या माहेरून आत्ता आलीयस, सगळं खूप छान चाललंय, घरात छान चाललंय, तिथे छान चाललंय, आणि तू चेहरा का पाडलायस? उलट मी चेहरा पाडला पाहिजे, मी दुःख व्यक्त केलं पाहिजे. तुझ्या घरचे तुझ्या बाजूनी आहेत, माझ्याही घरचे तुझ्याच बाजूनी आहेत. माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो तुझ्या कळपात जाऊन फिरतो, टाइमपास करतो. मला कळत नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे.
आणि मी मी माझ्या घरच्यांची खोटं बोलतोय. आयुष्याची वाट लागली आहे माझ्या. कम ऑन यार शिवा, दिस इज रिडिक्युलस. ऐक ना, मला थोडा वेळ एकटी राहायचंय. शुअर, तुला हवी तेवढी स्पेस घेतो. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ना तुला आयुष्यभर स्पेस देऊ शकतो, जितकी हवी तेवढी. एकटीला राहायचंय म्हणे हे सगळे हिच्या बाजूने आणि हिला एकटीला राहायचंय. आशु, मी आयुष्यातला एकही क्षण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि असं असतानाही माझ्या वाट्याला इतकं मोठं दुःख आलंय हे तू नाही समजू शकत आणि ना मी तुला सांगू शकत. तरी तुला दुःखात टाकून मी सुखात जगते असं वाटत असेल तर काहीच अर्थ नाही. काही कळत नाही कळत. संपलं माझी शिवा कधी चुकू शकत नाही. अभिमान आहे मला तुझा. तू स्वतःच प्रेम सांभाळलंयस आणि स्वाभिमान सुद्धा. मी सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही जमलंय. मला संपलं सगळं. इतके दिवस प्रयत्न करून काहीच हाती नाही लागलं. ना आशूच प्रेम, ना आईची माया, काहीच नाही. संपलं सगळं. सगळं असं संपत नसतं बेटा. पप्पा, तुम्हाला कळतंय का मी डिवोर्स पेपर वर सह्या केल्या आहेत. सगळं संपल्यातच जमाय. सह्या केल्या म्हणजे तुम्ही वेगळे झालात असं नाही ना. अगं, आजपर्यंत तू घेतलेले कष्ट, खाल्लेल्या खस्ता, प्रयत्न हे सगळं एका सहीने मिटून जाऊ शकत. कागदपत्र, सह्या हे सगळं माणसाने बनवलेलं आहे. पण खरं आहे ना तो जो वर बसलाय आणि जो सगळं घडवतो. हे शिवा, आता रडणं बंद करा. मला अजिबात आवडणार नाही माझी शिवा अशी रडलेली. तू बदल स्वीकारलास आणि बदल घडवण्याची ताकद तुझ्यात आहे आणि मला विश्वास आहे तो तू घडवणारच. आता डोळे पुस, डोळे पुस, रडायचं नाही बाळात. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.